विचार करा भावांनो, तुमचं भवितव्य या भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या सरकारनं अशा हातात सोपवण्याचा प्रयत्न केला ज्या हातात तुमचं भवितव्य कधी सुरक्षित राहणारच नव्हतं. तीच परिस्थिती पोलीस भरतीची, तीच परिस्थिती शिक्षक भरतीची. असं असताना पत्रकार बांधवांच्या माध्यमातून एक वेगळीच भरती सुरू दिसत होती. रोज बातमी यायची, अमुक कोणीतरी भाजपत गेलं, तमुक कोणतरी शिवसेनेत गेलं, यायची ना. ते कसं झालं होतं, अजगर असतोय अजगर, हे भला मोठा अजगर भारतीय जनता पक्ष नावाचा सुटला होता. जे दिसेल त्याला गिळायचा, जे दिसेल त्याला गिळायचा, डेडली फुतकार टाकायचा ना अजगर. अजगर आवाजायचा आणि फुतकार टाकायचा, फुस चौकशी का प्राणी म्हणायचं, येतो बाबा तुझ्या पोटात. परत अजगर मोठा जरा प्राणी दिसला का दुसरा फुसकार टाकायचा, म्हणायचा सीबीआय, फुस प्राणी म्हणायचं, येतो बाबा तुझ्या पोटात. अहो आश्चर्य घडलं, मला तर असं कळलं जेव्हा अजगरानं फुतकार टाकला लोकांनी ऐकला नाही, पण दातात राजीनामा घेऊन उभा असलेला ठाण्या वाघ सुद्धा अजगराच्या पोटात शिरला असं महाराष्ट्रात म्हटलं जातं. आणि असं असताना अजगराला अचानक आणखी एक सावली दिसली. अजगराला वाटलं कोणीतरी थकलेला प्राणी असेल. अजगरानं शेपटापासून डोक्यापर्यंत अंग ताणलं, चाबडा वासला, फुतकार सोडला, फुस इडी. आणि त्या सरशी अजगराचे डोळे बाहेर आले, अजगराला धाप लागली, अजगर खाडकन तळमळायला लागला. कारण अजगराच्या ताळक्यात काठी बसली होती, कारण समोर दिसणारा थकलेला प्राणी नव्हता, एक 79 वर्षाचा तरुण होता, ज्या तरुणाचं नाव आदरणीय शरद पवार साहेब. आणि हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं, हे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिल्यानंतर आज महाराष्ट्रात फिरताना एकच गोष्ट जाणवती, कोणी कितीही थाट करत असलं तरी महाराष्ट्रात एकच लाट, एकच विचार, आदरणीय शरद चंद्रजी पवार.